गौरी कशा आहेत ग अनुराधाताई? आता आई बऱ्या आहेत आता. बरं, जेवणाचा डबा तयार केला आहेस ना? आईंना द्यायचं आहे ना? सगळं जेवण तयार आहे. अनुराधाताई सुखरूपेत ऐकलं जीवत जीवाला बघ. घरावरचा अरिष्ट टळलं. आई, आपण कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही, मग देव आपलं वाईट का करेल? नवीन सून घरात आल्याबरोबर सासू हॉस्पिटल मध्ये गेली. चांगला पाय गुण आहे तुमच्या मुलीचा. अगं काय बोलतेस तू? हे काय चुकीचं बोलले मी? एक मुलगी घरादारावर हक्क गाजवते आणि दुसरी आमच्या जीवावरच उठली आहे. एक एक करून सगळे संपले की मग काय? तुमचंच राज्य आहे. अगं असं अभद्र बोलू नाही भरल्या घरात. वास्तुदेवता नेहमी तटास्तू म्हणत असते. चांगलं बोलावं माणसाने. आई प्लीज तू शांत हो. आता आई बऱ्या होणं हे जास्त महत्वाचं आहे ना? तुम्ही घरात असेपर्यंत असं काही होणं शक्यच नाही. सगळ्या घराची राख रांगोळी झाली ना मग तुमचं समाधान होईल. केतकी बास, तुला कधीच चांगलं बोलता येत नाही का ग? हा काय झालंय तुला? सतत माझ्या वाईटावर टपलेली असतेस. नक्की हवंय काय ग तुला? चांगलंच ओळखू ना मी तुला. सगळं हडप करायला निघाली असते. आधीची गौरी ना खूप चांगली होती, पण आता तू शिकून खूप हुशार झाली आहे. वाटेल ते बोलू नकोस. तशीच आहेस तू. निखिला ना प्रेमाने गुंडाळून ठेवलेस तू आणि आता सगळ्यांना आमच्या घरात घुसवतेस. गोड गोड बोलून ना आपलं असं करून घेणं तर तुझा हातखंडाच आहे. स्वार्थी कुठली? केतकी तुला बोलायचं म्हणलं ना तर मी बरंच काही बोलू शकते. तू सुद्धा गेली अनेक वर्ष स्वतःच घर सोडून विनाकारण माहेरी ठाण मांडून बसलीस आणि भावाच्या संसारात सतत नाक खुपसत असतेस. पण मी काही बोलते तुला? नाही, कारण मला आपल्या घरातलं वातावरण बिघडवायचं नाहीये. मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते तुला, प्लीज मनातलं विष काढून टाक. तू जर सगळ्यांशी व्यवस्थित वागलीस ना केतकी, तर आपण सगळे मिळून मिसळून आनंदाने राहू शकतो. आता ह्या घरात कोणीही आनंदाने राहणं शक्य नाही. मोहित्यांच्या घराला ना ग्रहण लागलंय. लिहून ठेव माझे शब्द केतकी. गौरीचं ना डोकं फिरलंय. इतकी नाटकं करायला लागली ना. काय झालं? काही नाही, तू तुझं आवरून घे. मामीशी भांडून आलेली दिसतेस. हो आली भांडून. तुला काय करायचंय? तू तुझा अभ्यास कर. मम्मा तुला आनंद मिळतो का ग भांडून? सारखी मामीला बोलत असतेस. हो तुला आता तिचा जरा जास्तच फुळकायला लागलाय. मम्माचा त्रास दिसत नाही, माझं बोललेलं तोंड दिसत का? आय विश तू माझी मम्मा नसतीस तर बरं झालं असतं. काय म्हणालीस परत बोल? तू माझी मम्मा नसतीस तर बरं झालं असतं. तनु हेच मी सिद्ध करू शकतोय की तुझ्या एकूण वागणुकीबद्दल. मग थांबलास का? बोल ना. नाही, मी असं काहीच करणार नाही आणि काहीच बोलणार. मुली पुढे मला चुकीचे आदर्श ठेवायचे नाही ते. आणि केतू मी तुला आता वॉर्न करतो, सुधार स्वतः, नाहीतर मी तन्वीला घेऊन इथून निघून जाईन. तुला यायच तर ये, नाहीतर इथेच राहा. तिरस्काराने तिरस्कार मिळ आणि प्रेमाने प्रेम हे लक्षात ठेव केतू. चालत तिथं तिला काय झालंय ना हल्ली?
मला कळतच नाही तिच्या मनात एक असतं आणि रोंडावर हा वागते ती अशी का? आता काय झालं? मग अशी मला आणि आईला टोमणे मारत होती. मला म्हणाली, तू तर इथे आलीच राहिला, आता तुझ्या आई आणि बहिणीलाही घेऊन आलीयस, म्हणजे आपण तिघी मिळून या घरावर राज्य करणार, सगळ्यांवर हक्क जमवणार. असं काहीतरी विचित्र बोलत होती ती. केती की कितीही बोलली ना तरी मी तिच्याकडे लक्ष देणार नाही. हे घर जसं तिचं आहे ना तसं आपलंही, आणि जर का तिला अडचण होत असेल ना तर तिनं जावं तिच्या सास, आपण का म्हणून जायचं? बरोबर आहे सर तुझं, मला अगदी पटतंय. पण घरात वाद होण्यापेक्षा मला असं वाटतं की तू आणि कुणाल भाऊजींनी वेगळं घर बघा, नाही तर सतत तिचे टोमणे ऐकून घ्यावे लागतील आपल्याला. ती केते की म्हणते म्हणून मी हे घर सोडून जाणार नाही, आणि तिला बोलायचं असेल ना तर माझ्याशी बोलू दे, मग मी बघते तिचं काय करायचं. नको गं काळजी करू. अगं पण सरू काय रे, मला खूप भूक लागली आता, मला जेवायला वाटतेस का प्लीज? कावळे ओरडतात पोटात माझ्या. बरं वाढते मी आलीच. आई काय रे, काय झालं ग? अग काही नाही, डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली ना. मी वाढते तुला, मी आलीच. हेडे राहू दे, तू आराम कर, मी घेते. घेशील तू? हो. बर छे, ह्यापेक्षा लग्न आधीच लाईफ किती बरं होत, सगळं आयडी कडून आयतं मिळायचं. सरू हे घे, तुला भूक लागली असेल ना. तू का आणलंस? मी घेतलं असत. तू बस बघू, तू ऑफिस मधून आलीस की नाही, दमून आली अशी, म्हणून म्हटलं मी घेऊन यावं. कसं जमत ना तुला असं मनात एक खून तोंडावर गोडगोड बोलायला? हे काय बोलतेस तू? तुला या घरात आमची अडचण होतीये ना. कोणी सांगितलं तुला? माझ्या ताईडीनं सांगितलं, म्हणूनच ते आम्हाला घरातून वेगळं व्हा असं सांगत होत. मी तुला काय सांगितलं होतं सर? की तुझ्या ताईला तू ह्या घरात नकोच आहे. माझा माझ्या ताईडीवर पूर्ण विश्वास, ती असं कधीही वागणार नाही. तुला नाही माहीत सर, गौरीला सगळं ऐश्वर एकटीला हवं, म्हणून तुमच्याशी गोड बोलून तुम्हाला बाहेर काढायचं. ती माझा नाही विश्वास बसत, मला नाही वाटत ताईडी असं वागते. बरोबर, किती केलं तरी ती तुझी ताई आहे आणि मी परतीच, मग तू माझ्यावर कशाला विश्वास ठेवशील? ताईडी मला म्हणाली म्हणून मी तुझ्याशी असं बोल. तू तुझ्या ताईतच ऐक, पण एक दिवस तुझ्या अंगावर सगळं काम पडेल आणि ह्या घरात तुला काहीच किंमत मिळणार नाही ना, त्यावेळेस तुला कळेल ती केतकी म्हणत होती तेच बरोबर होत. जाऊ दे, तू जेवून घे. गौरी, ममा आता लवकरात लवकर बरी होईल. बघितलं असं, आपण जे करायला चाललो होतो ते आपण केलं नाही हे ऐकल्यावर त्यांच्या तब्येतीत किती फरक पडला ते. आणि आता अस्मी ही तिच्या नव्या भावंडाबद्दल खूप पॉझिटिव्ह झाली. गौरी तू अशी टेन्स का दिसतेस? निखिल, आपल्या आयुष्यात एक संकट संपण्याआधीच दुसरं हजर असत, असं का होतं? आता कुठलं नवीन संकट आलंय? तुम्हाला सांगणार नव्हते, विचार केला होता सगळं विसरून जायचं, पण राहून राहून मनात सारखी तीच गोष्ट येते. सांगशील का मला काय झालं ते? आज हॉस्पिटलमध्ये असताना मला एक फोन कॉल आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने मी नीरजा मोहिते बोलते असं सांगितलं आणि असंही म्हणली की गौरी मी तुला भेटायला येते. बघ, हा असाच प्रकार माझ्या बाबतीतही घडला होता गेल्या 2-4 दिवसात, मी तुला सांगितलं होतं ना. म्हणूनच मला जास्त काळजी वाटते निखिल, हे सगळं कोण करत असेल आणि एखाद्या मृत व्यक्तीच्या नावाने अशा धमक्या देण्यात काय स्वार्थ दडला असेल? हे कोणी असेल? गौरी
मला तर असंच वाटतंय की आपण या गोष्टींचं का टेन्शन घ्यायचं, सोडून दे. बाकी काही नाही हो, पण नीरजाचं श्राद्ध अगदी उद्यावर ठेपलेलं असताना अशा गोष्टी घडणं म्हणजे खूप चमत्कारिक आहेत. एकदा उद्याचं श्राद्ध आटपलं ना, हे आपल्या मनाला सुद्धा शांती लागेल. गौरी, समज नीरजा आपल्या आयुष्यात परत आली किंवा अन्य कोणीही, तरी एक गोष्ट कायम लक्षात घ्या, मी आता तुझा आहे आणि मी फक्त तुझाच असणार. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.